अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रामायणकार आद्य कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती जामनेर शहरातील कोळी समाज बांधवांच्या विद्यमाने आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नगर परिषद चौकामध्ये महर्षी वाल्मिक जयंती अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। या बरोबरच मान्यवर नगरसेवक, विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी यांनी सुद्धा महर्षी वाल्मिकांना अभिवादन केले। या जयंती कार्यक्रमाला कोळी समाज बांधवांसह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतो, त्यानिमित्ताने सर्वांना कोळी समाजाला सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज महर्षी वाल्मिक ऋषी यांच्याबद्दल मी कुणाला सांगावं अशातला कुठलाही भाग नाही आहे। त्यांनी जो रस्ता आपल्याला दाखवलेला आहे त्यांना अनुकरण आपण करावं, कारण आपण जयंती सगळ्या साजऱ्या करतो, परंतु या महान विभूती ज्या आहेत त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालणं नाही तेवढं होणार, पण थोडंफार तरी आपण चालण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या समाजाला, देशाला वेगळी दिशा या ठिकाणी मिळू शकते। आणि म्हणून महर्षी वाल्मिक ऋषींचं महत्त्व हे खूप मोठं वेगळं आहे। महर्षी वाल्मिक ऋषीमुळे ज्या ठिकाणी रामायणाचे ते प्रणेते आहेत आणि म्हणून आज या दिवसाला विशेष महत्त्व आहे। आणि म्हणून सर्वांना, विशेष करून कोळी बांधवांना, सर्व समाजाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्यामध्ये उपस्थित आहे महाराष्ट्राचे पूर्ण जुम्मेदारी सोडून आज जामनेरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज वाल्मिक जयंतीच्या निमित्तानं भाऊंनी या ठिकाणी भेट दिली। प्रथम मी भाऊंचं जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचं मनापासून स्वागत करतो आणि हमेशा कोळी समाज भाऊंच्या हमेशा पाठीशी राहील आणि भाऊंचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही भाऊला कधीही सोडणार नाही। इमानीच बरे सांगतो, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।